अजित पवार गुट की सरकार में शामिल होने के बाद निरंतर शरद पवार गुट द्वारा भारतीय जनता पार्टी पर प्रजातंत्र तोड़ने का आरोप लगाया जा रहा है, जिसके चलते अब विधायक रोहित पवार ने भी भाजपा के खिलाफ लड़ने की बात कही है, जहां उन्होंने कहा कि अपनी शक्ति का दुरुपयोग करते हुए निरंतर प्रजातंत्र को तोड़ने वाली भारतीय जनता पार्टी के खिलाफ लड़ने की शक्ति हमें मिले, इसी भावना के साथ हम डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की दीक्षा भूमि पर नतमस्तक होते हुए प्रेरणा लेते हैं। दीक्षा भूमीला येऊन नतमस्तक आम्ही होतच असतो, एक प्रेरणा घेत असतो। आज देशामध्ये जे वातावरण आहे, जे कुठेतरी संविधानाच्या विरोधात काही शक्ती घेऊन चाललेले आहेत, त्या शक्तींच्या विरोधात ताकद मिळावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं काम, त्यांनी दिलेलं आपल्याला संविधान हक्क, या सगळ्या गोष्टी स्मरण करत बीजेपी सारख्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात जे कुठेतरी संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, याची प्रेरणा घेण्यासाठी नेहमीच आम्ही येत आहोत आणि आज त्यासाठीच इथं आम्ही सर्वजण नतमस्तक झालेलो आहोत।